नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना तर आज वट पौर्णिमा तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पूनमताईकडून आणि तुमच्या पुनमताईच्या सहकुटुंबाकडून तर सकाळी जी मी व्हिडिओ सोडला होता भावा बहिणीनो त्याच्यात तर मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्याच आहे तरी पण म्हणलं काल आमच्या बहिणीची भरपूर इच्छा होती की ताई मस्त असा मेकअप करून उद्याच्याला व्हिडिओ बनवा वट पौर्णिमे वट पौर्णिमा आहे उद्या तर वट पौर्णिमेसाठी मस्त असा मेकअप करा तर बहिणींना मी में आज मेकअप केलाय कशी दिसती सांगा येडा वाकडाच केलाय बरं का आपलं निसतं ती काय घात न फिर घातलंय नाही तर डोकसं हिक्स फिक्स हेअरस्टाईल काय मला एवढी जमत नाही बहिणींनो करायला तरी पण इडी वाकडी मी केली छान दिसती ना नसली दिसत तरी सांगा आणि दिसत असली तरी सांगा तर कारण की आज जरा थोडीशी मी आनंदी आहे आणि आनंदी राहायचा भरपूर प्रयत्न करते करतीय तर आता तुमचं दाजी गावात गेलेलं आहे तर म्हणजे सामान काय काय वट पौर्णिमेचं आणायचं म्हणजे रात्री उशीर झाला ना तालुक्याला तर ता त्याच्यामुळं दुकानं बंद झाली आणि पुरींचं साहित्य घेता घेताच टाईम झाला त्याच्यामुळं काय मग बाकीच्या काय जी वटपौर्णिमेसाठी जी लागणाऱ्या वस्तू होत्या ती काय मला आणायला जमल्या नाही तर बहिणींनं त्याच्यामुळे मी आज तुमच्या दाजींना आपल्या इथंच लावलेलं आहे गावात आणायला काय जी राहिलेल्या वस्तू आहेत तर ती तर तुमचं दाजी गेल्यात गावात तर चला म्हणलं मस्तपैकी असा मेकअप केलेला आहे तर बहिणींना दाखवावा कस काय म्हणजे मेकअप झालाय चष्मा बी लावून आताच रील बनवल्यात भाऊ बहिणींना मी मस्त पैकी अशा हे काय हे चष्मा लावून मस्त पैकी अशा रील बनवलेल्या आहेत त्या रील्स नाचून थोडा एन्जॉय पण जीवनात येऊन काय काय नाही सांगित मस्त पैकी फुल एन्जॉय डान्स फिन्स नाचून फिचून सगळं मज्जा जीवनाचा आनंद घ्यायचा जिंदगी की ना तुटे लढी प्यारे कर जीवनाचा आनंद घेते तुमची पुनमताई आणि पुरीं पण देण्याचा प्रयत्न करते आता पुरींच्या सुट्ट्या संपत आलेल्या आहेत तुम्ही तर बघितलं आख्या सुट्ट्या त्यांच्या फेल गेलेल्या आहेत कशात टेन्शनमध्ये मध्ये त्यांची टेन्शन मध्ये म्हटल्यावर लेअर कशी खुशी राहते तर त्याच्यामुळं मी पण भरपूर प्रयत्न करते डोक्यातलं काही विचार बाहेर साईडला ठेवण्याचं तर चला आता वटपौर्णिमेची तयारी तर झालेली ऊन तर भरपूर आहे बाहेर कारण की वटपौर्णिमेच्या टायमाला पाऊस पाणी ऊन थोडं थोडं गवात उगवलेलं असतं पण ह्या वर्षी काय अजून पाऊस नाही गवात उगवलेला नाही चला वटपौर्णिमेची आता सगळी चालले व्यवसाय मीच राहिली महाग थांबा था की था 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 थांब घे यायचंय की आम्हाला या तर वटपौर्णिमेची तयारी केलेली भाऊ बहिणीनं तुमचं दाजी येतीलच येतं वर इकडे की जाऊ की आव भूक मला पण लागली व यावं नकाव करू तस आव आजच्या दिवस नवऱ्याचा उपास धराव धराव उपास आलीच आलीच पिलीचा पा पप्पा गेले गावात तर बहिणींनो लय कारण की लय वटवटा मेकअप केल्यावर काय आमच्या बहिणींना आवडत नाही तर मी लय वटवटा काय मेकअप केलेला नाही बरं का आपला साधाच केलेला आहे तुमच्या दाजींचा फोन येतोय एकच मिनटं भावा बहिणींनो फोन उचलते दाजींचा आता दाजींना विचारायचं असेल की काय आणायचं आहे काय नाही तर मी स्टॉप करते थोड्या वेळ बरोबर बोलते जरा तुमच्या आणि मग परत रिपीटमध्ये व्हिडिओ चालू करते तर तुमच्या दाजीचा फोन आला काय काय आणायचं विचारत होतं तर सांगितलं त्यांना जी वस्तू लागणार आहे तर ती आणायला हो का आता ही झाले हो का गरम होतय त्याच्यामुळं ती शिंदूर लावलेला पण फिसकटाय लागलाय तर ह्या वर्षी काय हो भाव बहिणीनं पाऊस नसल्यामुळं काय गावात नाही उगावलं काय नाही तर चला जायचंय आपल्याला व्यवसायाला तयारी झालेली आहे माझी पण आणि पुरींची पूरगी आता शिवण्या पिया तर काय झोपली काल दमली ना त्याच्यामुळं तर शिवण्या शिवण्या बघू शिवण्या बघू लाव ना चष्मा शिवण्यानी नट न नटली काल तिला ड्रेस आणलाय तोच घातलाय तिने बघू तिनं काय दुसरा ड्रेस घातला आप नाही आपलं ही जी काल तिला कपडे आणले ती कशी दिसते ती बघा शिवन्याला कपडे छान दिसतात का चष्मा लाव ना कशी दिसते हिरोनी अग बाई चष्मा एकीकडे चालला नाही नाही भारी दिसतोय भारी दिसतोय हिरोनी कशी दिसती वारी दिसती का वारी दिसती भाव बहिणीनं तर चला बर का आता मम्मी तुझी भूक लागली आता वडाला जाऊन येऊन आपलं जेवण करावं अजून पोळ्याचा बेत तर काय बनवलं नाही भाऊ बहिणीनं तर जी काय बनवलेलं आहे तीच खायचं तर काय बनवलाय बेत तर तुम्हाला सांगते कोबी आणि भाकरी बनवलेली आहे आंब्याचा रस करू आता संध्याकाळी हो आपण पप्पाय का ना का खिचडीवर खिचडीच खाऊ वाटली पोरांना काय करायचं अपूर्वा तुझं उरकल का पिया पिया नाही येत काय चल बरं बघू काय 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 उरकलं तुझं कोणते कपडे घातलेत ही घातलेत तयार ती काल आणलेला ड्रेस घालायचं की असलं शिवण्यासारखं उद्या घाल हा उद्या आज काय झालं लाज ती पोरगी काय पोरी आहेत कपडे चोपडे चांगली चांगली फॅन्सी कपडे घाला येत नाहीत व्हायला अकराला लाजच येतच पोरी शिवण्याला आवडल्या ती है का शिवण्याला आवडल्यात भाऊ बहिणींना पाणी घ्यावं लागलं आपल्याला तांब्या भरून पाणी हे तर चला जायचंय वडाला पाहा बहिणीनं वाट बघतात माझी आणि मी काय गेली नाही अजून तुमच्या दाजीन म्हणून मी थांबून राहिली चला येते तुमचं दाजी कवाशिक येते ताय दाजी तुमचं एकदा सांगितलं की तरी रिपीट रिपीट फोन करू करू विचारतात काय आणायचंय काय आणायचंय काय आणायचंय एकदा सांगितल्यावर कवास त्यांच्या डोक्यात बसत नाही हा तरी का, काय उष्णता का तर भरपूर आहे बरं का ऊन ऊन काय कमी नाही गेल्या वर्षी पण मी वटपौर्णिमेला व्हिडिओ म्हणजे दरवर्षीच टाकते गेल्या वर्षीच नाही जसे मी यूट्यूबवर आहे तेव्हापासून व्हिडिओ मी वटपौर्णिमेच्या टायमाला टाकत असते सक्रातीच्या टायमाला तसं तर डेली डेली व्हिडिओ आहेत आपलं डेली ब्लॉग म्हणल्यावर तर व्हिडिओ सगळे येते आणि आमच्या बहिणींना पण आवडतात बरं का बघायला आपलं असं असा कार्यक्रम हे असल्यावर पण काय करणार भावा बहिणींना योगीला बोलावली होती बरं का मी पण योगी काय आली नाही तिला म्हणलं होतं वट पौर्णिमेला इथंच चांगला मस्त पैकी मेकअप फिकअप केला असता का नाही आता माझी तर इच्छाच नव्हती बर का मेकअप फिकअप करायची पण बळच केलाय मी परत म्हणलं बहिणी म्हणते की पुनम ताई तुम्ही व्हिडिओ नाही टाकला मेकअप करून आवरून चांगला मस्त पैकी आज तुम्हाला सांगितलं होतं की मस्त पैकी आवरून तुम्ही वडाची पूजा करायला जा हा आणि माझं तर मनच नव्हतं बरं का पण तरी पण तरी पण मी आज मेकअप केला आहे मस्त हा लय आहे माझ्यासाठी लय भरून पुरून उरलेला मेकअप आहे भावा बहिणीनं आणि आपल्या इंस्टाग्रॅम आय डीवर जे रील टाकलेले आहेत ना म्हणजे रील्स बनवलेले आहेत मी इंस्टाग्रॅमवर व्हिडिओ ती बघा कसं वाटते आवडलं तर नक्की भावा बहिणीनं लाईक करा शेअर कमेंट तर होत्यातच त्यात काय वाद नाही पण तुम्हाला आवडलं तर तुम्ही बी करा आणि ही आपला व्हिडिओ ही आवडलं तरी सांग म्हणजे लाईक कमेंट करा आणि शेअर पण करा आवडलं तर जबरदस्ती नाही बरं का जबरदस्ती नाही मी करत भाव बहिणीनं कुणावर ज्या जे, जे त्याच्या आवडीनिवडी वेगळ्या वेगळ्या असते त्या त्याच्यामुळं जबरदस्ती मला करायला आवडत नाही कुणावर ज्याला आवडल त्यांनी बघावं ज्याला नाही आवडल त्यांनी सोडून द्यायचं पण कशाला मला वाटतं की एखाद्याचं मन दुख दुख दुखलं असं काय कुणाला बोलावं नाही माझी एवढीच अपेक्षा आहे माझी जी बघणारी भाऊ बहीण आहेत त्यांच्याकडून आणि कसं आहे माहिती आहे का जसं आपण पुढच्याला देतो तसंच आपल्याला पण घ्यावं लागतं काय टायमाला मग माझं पण जरा चलीन तर जास्त बिघाडतं कारण की एकतर माणसाला घरगुती टेन्शन भरपूर असतंय आणि त्याच्यात मग असं बाहेरचं टेन्शन तरी कुणाकुणाचं मन घ्यायचं त्याच्यामुळे आहे ना एक एक दिवस असा डोक्याचा परिणाम एवढा वर जातो डोक्यानी वर जातो त्याच्यामुळं मला मजबूरन मजबूरन काय टायमाला मला तोंड उघडून बोलावं लागतं त्या लोकांना तर भाऊ बहिणीनं मला वाटतंय तुम्ही मनावर नाही घ्यावं कारण की मी फडाफड -पड़ बोलत असते ज्या ज्या त्याची नावं घेऊनच बोलत असते तुम्हाला चांगलं माहित आहे जेव्हा बी मी काय बोलल ती ज्या ज्या माणसांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न करतंय ना त्यालाच मी त्याचं नाव घेऊन बोलत असते नाही तर मी काय बोलत नाही कोणाला जास्त तुम्हाला माहित असल माझं माझं व्हिडिओ आणि मी मला जास्त कोणाचं घेणं नाही देणं नाही मी जास्त कोणाच्या विषयात पडत पण नाही आणि मला आवडत पण नाही पडायला आता मी कोणाच्या घरी दारी इथं जात नाही तर मला घरी येऊन बायका म्हणतात जरा येत जा की आमच्या इकडं घरी तिकडं पण मी म्हणत असते नको कुणाच्या घरी जाऊन कुणाच्या कुच्या निंद्या करायला मला आवडत नाहीत म्हणजे बाया बाया माणसाचं कसं असतं हे ज्या त्याच्या पशी बसलं की ही आमकी अशी तमकी तशी आमकी फलानी तमकी बिस्तानी अशा म्हणून ह्या ज्या त्याच्या बोलत बसण्यापेक्षा मला आवडतच नाही तसलं कुणाचं बोलायचं कुणाचं असं निंदा करायची आपल्याला आवडत नाही भाऊ बहिणींनो तसं मला माझी निंदा करणारी भरपूर तर आणि मला आवडतं माझी निंदा झालेली मला आवडतं त्यात काय विषय म्हणजे ही वाटत नाही मला कुठल्या गोष्टीचं कारण की निंदा करणारं असावं निंदकाचे घर असावे शेजारी म्हण आहे जीवनात जर आपल्या प्रगती काय करायची म्हणलं तर निंदकाचे घर शेजारी पाहिजेतच तर निंदा करणारे असावेत तर मला नावं ठेवणारी माणसं आवडत्यात पण जास्त खालच्या पातळीवर जाणारी जी माणसं आहेत ना त्यांना उत्तरं द्यायला मी खंबीर आहे तर वाह बहिणी कसं वाटतं तुम्हाला मी जर असल्या लोकांना जर उत्तर दिली तर म्हणजे तुमच्या ताई वाईट आहे असं वाटतं का ज्या माणसा जी माणसं आपल्या बरोबर वाईट वाँत वागतात त्यांना त्यांची ते उत्तर दिल्याने काय म्हणजे त्यांना प्रोत्साहन नाही सारखं प्रोत्साहन जर आपण ग बसलो तर त्यांना प्रोत्साहन मिळतंय ना त्याच्यामुळे मला उत्तरं मजबूरन द्यावी लागते ती तर जाऊ द्या आजचा मस्तपैकी असा दिवस आहे सगळ्याच आपल्या बहिणींसाठी वट पौर्णिमेचा तुमचं दाजी खीचडी कर, खीचडी कर, तर सकाळपासून मला खिचडी कर खिचडी करच म्हणतात तसं तर मी दोन वाजेपर्यंत भाऊ बहिणीनं जेवत नाही त्याच्यामुळं मला काय भूक लागली नाही त्याच्यामुळं मी काय खिचडी बनवलेली नाही पण तुमच्या दाजींचं म्हणणं आहे की आज खिचडीच खायची तर मी म्हणलं आहे मी काय बनवणार नाही तरी मी तुमचं दाजी महाग लागल्याचं पण बघू आता तर जाती मग व्यवसायाला अजून दाजी काय आलं नाही तर सगळ्या बायका पुढं गेले ते मी बसली इथंच घरी तुमच्या दाजींची वाट बघत काय करणार मग आता दाजींचीच वाट बघत बसली जावं लागेल मला बी आता हळूहळू हळू पोरं आले ते मला बोलवायला जाती ती वडाची पूजा करून मस्तपैकी जेवण करते अजून तालुक्याला जायचं आहे जे काय राहिलेलं सामान आहे ते आणायचं आहे ना तर चला मग भाऊ बहिणींना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय